नमस्कार, श्रेया अॅक्युलेस किचन अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं सूप दाखवते. ते खूप हेल्दी लो कॅलरीज असं आहे, पालकाच्या देठांचं सूप. आता ते आपण बघूया कसं करायचं ते. एक पालक जुडीची अशी देठं काढून घेतलेली आहेत. जे ही पालकाची जी पानं असतात ती पानं बाजूला करायची, त्याचा खालचा एवढाच भाग घ्यायचा. असे एका जोडीची मी काढून घेतलेली आहेत. दोन मीडियम साईज टोमॅटो आहेत, त्याचे चार चार भाग करून घेतलेले आहेत. एक गाजर बारीक तुकडे करून घेतलेले आहे. बटर घेतलेलं आहे 1 चमचा. मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे. मीठ आहे 24 घ्यायचं. ही पालकाची सगळी देठं मी बारीक चिरून घेतलेली आहेत. आता हे पालकाचे देठांचे तुकडे, ते गाजर आणि ह्या टोमॅटोच्या फोडी, हे सगळं आपण कुकरमधनं शिजवून घेऊया. आता ह्याच्यात पाणी मिक्स करू आणि कुकरमधनं हे 3 शिट्यामध्ये आपण शिजवून घेऊया. हे आता सगळं छान शिजलेलं आहे. आता ह्या टोमॅटोची आपण सालं काढूया. आता हे गाळून घेऊ. आता हे आपण मिक्सरमधनं काढूया आणि नंतर ह्याचा सूप तयार करूया. हे बघा, ही छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता हे जे मगाशी आपण गाळलेलं होतं ना पाणी, ते सगळं वापरूया ह्याच्यात. ही अशी छान पेस्ट तयार झालेली आहे. आता हे आपण उकळूया. ह्याच्यात आपल्याला सूप जेवढं हवं असेल तेवढं त्याच्यात पाणी मिक्स करूया. बघा, ह्याच्यात मी पाणी मिक्स केलेलं आहे. आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी हवी, ह्याच्यापेक्षा पातळ नको आणि घट्टसुद्धा नको. आता ह्याच्यात मी चवीचं मीठ घालते. पालक जरा खारट असतो त्यामुळे तुम्ही बेताचं झाला मीठ ह्याच्यात. थोडंसंच बटर घालते मी. आता याला छान एक उकळी आणून द्यायची आहे की हे आपलं पालक सूप तयार आहे. तुम्ही कुठल्याही पालेभाज्यांच्या देठांचा असं सूप करू शकता. हे खूप पौष्टिक असतं, ह्याच्यात फायबर खूप असतात. देठांमध्ये फायबर असतं त्यामुळे हे सूप खूप पौष्टिक आहे, लो कॅलरी आहे. तेव्हा तुम्ही नक्की करून बघा. छान उकळी आलेली आहे. आता आपलं हे सूप तयार आहे. सर्व करताना ह्याच्यात मिरी पावडर घालून सर्व करायचं. थोडस बटर घालूया. हे असं आपलं पालकाच्या देठाचं सूप तयार आहे. असं तुम्ही कुठल्याही पालेभाजीच्या देठांपासून सूप तयार करू शकता. ह्याच्यात फायबर खूप असतं, व्हिटॅमिन खूप असतं, त्यामुळे हे सूप नक्की तुम्ही करून बघा. हे गाळून घ्यायचं नाही, असंच आपल्याला प्यायचं आहे. तेव्हा त्याची पेस्ट केल्यावरती गाळू नका, तसंच सूप तुम्ही तयार करा. खूप छान लागतं सूप. टोमॅटोमुळे थोडासा आंबटपणा येतो, गाजरामुळे त्याची कन्सिस्टन्सी चांगली येते आणि पालकाच्या देठांचा लाईक छान वेगळा असा वास येतो. तेव्हा हे सूप तुम्ही करून नक्की करून बघा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करा, लाईक करा, तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला माझे बाकीचे पण व्हिडिओज बघता येतील.